डिलिव्हरी साठी सुद्धा मोफत? हा, डिलिव्हरी ज्याची ऑर्डर आहे त्याच्यासाठी मोफत सेवा आहे सर आपल्यापासून। अरे वा वा वा, डिलिव्हरी ज्याची आहे ऑर्डर असले कोणी ऑटोवाले नेत नसलं सर त्यासाठी आपण फ्री आहे। मंडळी, हा जो रिक्षा बघताय तुम्ही समोर MH24F2593 आणि हा रिक्षा बघून इथं थांबण्याचं कारण हे आहे की इथं त्यांनी जे लिहिलेलं आहे अपघातासाठी मोफत सेवा आणि एक सामाजिक कार्यातून पुढे आलेला व्यक्ती आहे। भाई, आपलं नाव काय? हाफिज पठाण। पठाण, सामाजिक कार्यकर्ते। अच्छा, सामाजिक कार्यात पण तुम्ही असता। आता ही मोफत सेवा तुम्ही कधीपासून देत आहे? सर, वर्ष झालंय। एक वर्ष झालं सर? एक वर्ष झालं। म्हणजे अपघात वगैरे झाला तर आपण फ्रीच करता सर सगळं? दवाखान्यात सेवा देणार? फ्री सेवा देतो सर। बऱ्याचदा लोक असं करतात की बघून पुढे जाणार करणं सर नाही झालं आपण पडत। म्हणजे हे काय, तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्हाला काय वाटलं की असं? काय नाही सर, आपल्याला चांगलं वाटलं, आपल्याला चांगलं वाटलं, डिपार्टमेंटला चांगलं वाटलं म्हणून आपल्याला डिपार्टमेंटने आपल्याला चिन्ह दिलेलं आहे त्यांचं। बरं बरं बरं, पोलीस मित्र पण आहे आपले। बरं, स्वतंत्र दिलेलं आहे कार्ड आपल्याला SP साहेबांनी आपले। बरं बरं बरं, ओके ओके ओके। म्हणजे आता बघा, बऱ्याचदा मी सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे की एखादा भीषण अपघात झाला की लोक काय करतात की थांबत नाहीत, सहसा थांबत नाहीत। सर, आपण थांबत आणि डिलिव्हरीसाठी मोफत सेवा आहे। अच्छा, डिलिव्हरीसाठी सुद्धा मोफत? हा, डिलिव्हरी ज्याची ऑर्डर आहे त्याच्यासाठी मोफत सेवा आहे सर आपल्यापासून। अरे वा वा वा, डिलिव्हरी ज्याची आहे ऑर्डर असले कोणी ऑटोवाले नेत नसलं सर त्यासाठी आपण फ्री आहे। फ्रीमध्ये नेतात लेडीजला। बरं बरं, फ्री सेवा देणार असते त्याला, फ्री आहे सर सेवा। अरे वा, तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, एक सामान्य व्यक्ती सुद्धा एक आपण सामाजिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी ही अशा प्रकारची सेवा देणं। लातूरमध्ये कुठल्या भागामध्ये चालवता तुम्ही रिक्षा? 5 नंबर पाण्याटाकी। हा हा, कुठपर्यंत ऑर्डर आहे तिथपर्यंत जाऊ शकता आपण सर। बरं बरं बरं, 5 नंबरच्या पुढे मुड रोडला जर आपण भाडे घेऊन गेलो सर, तिथून येताना जर काय अपघात झाला असला तर तिथून बी आणू शकता आपण सर। बरं बरं बरं, मुरुड औसा अंबाजोगाईला जर आम्ही भाडे घेऊन गेलो तिथून जर कधी आम्ही घेऊन आला दिसलं आम्हाला वाटत घटलं तर त्याला दवाखान्यापर्यंत आम्ही पोहोचू तिकडे सर। बरं बरं, त्याचे पैसे जर पॅसेंजर जर असले तर आम्ही उतरून त्याला घालू शकतात आता सर। अरे वा वा, इथं त्यांनी स्वतःचा नंबर सुद्धा दिलेला आहे। बरं भाई, काय सांगाल म्हणजे आता तुम्ही बऱ्याचदा काय होतं की इतर लोकांना काय सांगाल तुम्ही जे तुम्ही अपघातासाठी खास हे जे करताय तुम्ही? अपघात झाल्यानं मला मिस कॉल येतो सर कोणा कोणाचे, आला तर मी जाऊन पोहोचतो आणि जिथे आहेत त्याचं सर खरं असलं तरच जाऊन त्याचं हे करतात। कोणी मजाक करत असं ते त्याचं गेअर करत नाही। रोडला जर पडलं असलं सर तर मी हे करतात। आता कुणी कुणी मजाक बी उडतो या इकडे झाले उभं तिकडे या म्हणजे असं करतात। सारखं जातं झालं तिथं करतात सर आम्ही सेवा। म्हणजे लोक मजा सुद्धा घेतात? हा, मजा म्हणजे उभं फोन करून बोलवायचं, डिस्टर्ब करायचं। अच्छा अच्छा, हे करत नाही, लोकांना असं करायला नाही पाहिजे म्हणजे भरोसा उठून जातात सर। चांगला जे काम करायचं असलं त्याच्यामध्ये बोललेलं तिथपर्यंत आलेलं झालं नाही काय मजा केला असं करायला नाही पाहिजे त्याला। असं नाही करायला पाहिजे, बरोबर पाहिजे सर। जिथं अपघात झाला त्यांचा आम्ही अर्ध्या रात्री फोन लावून आम्ही तिथे शिवाय देऊ, नाही दिल्या त्यानंतर आम्हाला सजा द्या, आम्ही तयार आहे। राईट राईट, असं करा, तयार आहे सर आम्ही। नाही नाही, चांगलं वाटलं खरंच, तुमचं कार्य स्तुत्य आहे, कौतुकास्पद आहे। तर मंडळी, एक मला शब्द नेमके आठवत नाहीत पण यांच्या कामाचं कौतुक मात्र खरं एक मनापासून वाटलं। सहज मी फिरून मागे घेतलं तेव्हा हे दिसलं मला त्यांचं। अशा प्रकारची लोकंसुद्धा आज समाजामध्ये खूप आहेत। नक्की भाई, आपण नक्की भेटूया। हां, धन्यवाद। हां, खरंच धन्यवाद।